नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. मी आपला सुबोध आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनावून स्वागत करतोय. आणि खूप दिवसापासून व्हिडिओ बनवायचा विचार होता आणि कदाचित ती आज वेळ आलेली आहे. आज सकाळी आपण बाहेर पडलेलो मिरजेतून आणि आज आपण चाललेलो आहोत श्री क्षेत्र मेतके येथे. मेतके हे तुम्हाला माहितीच आहे, ज्याच्यावर आपण यापूर्वी दोन व्हिडिओ बनवलेले आहेत. त्या दोन्ही व्हिडिओंना तुम्ही जो प्रतिसाद दिला आहे, जो तुम्ही द्यात दिलेला आहे, त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो मित्रांनो. खूप म्हणजे खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे. तर आज आपण पुन्हा एकदा मेतके चाललेलो आहोत मित्रांनो, आणि आज तुम्हाला मी माता सत्यवा देवीचं समाधी स्थान दाखवणार आहे. जे माता सत्यवा देवीचं मंदिर आपण बघितलं होतं त्याच्या मागेच हे समाधी स्थान आहे. यापूर्वी कधीच योग आला नाही किंवा वेळ पण मिळाला नाही त्या तिथे जायला, पण आज आपण वेळात वेळ काढून त्या तिकडे चाललेलो आहोत. सकाळची वेळ आहे, हा भरपूर पडलेला आहे मित्रांनो, ऊन खूप प्रचंड आहे, त्यामुळे मी आज ब्लॉग चालू केलं नाही, म्हणजे ट्रॅव्हलिंग ब्लॉग दाखवत नाही आहे. जस्ट तुम्हाला मी डायरेक्ट आज व्हिडिओ चालू केलेला आहे. आज आपला जो प्रवास आहे तो आहे मिरज, इचलकरंजी, कागल एमआरडीसी, त्यानंतर कागल, त्यानंतर केनवडे फाट्यावरून आपण जाणार आहोत श्री क्षेत्र मेतकेला. सांगली, कोल्हापूर, शिरोली फाटा, त्यानंतर निपाणी, मेतके असेही जाऊ शकता. तर तुम्ही चॉईस करून तुमच्याप्रमाणे जाऊ शकता. मी आज चाललेलो आहोत मेतकेला. तर बघूया आज आपल्याला समाधी स्थान आणि की काय काय बघायला मिळतं हे मला माहीत नाही आहे. तर व्हिडिओ स्टार्ट करतो मिळत मित्रांनो, आणि पाहत राहा. आणि जर व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद, सुप्रभात. मित्रांनो, आपण पुन्हा एकदा श्री मूळ क्षेत्र मेतके येथील बाळावांचं जे मूळ मंदिर आहे त्या मंदिराच्या आपण जवळ आलेलो आहोत. आणि आता आपण मंदिरात प्रवेश करीत आहोत मित्रांनो. माझ्यासमोर तुम्ही मंदिर बघताय आता. नमस्ते मित्रांनो. तर आपण आत्ता सकाळी बोलल्याप्रमाणे आपण मेतके या गावामध्ये सकाळी आलो होतो. आपण तर मेतके गावामध्ये जाऊन आपण जे बाळावांनी रोवलेलं खांब आहे त्या तिथे जाऊन आपण दर्शन घेऊन आत्ता सध्या आपण आलेलो आहोत सेनापती कापशी या ठिकाणी. तर आपल्याला श्री प्रकाश दीपक सर आहेत, त्यांनी आपल्याला आज बोलवलं होतं. तर त्यांनी त्यांच्या मदतीनं आज आपल्याला इथे एक अशी जागा मिळालेली आहे म्हणजे ज्या भूमीत बाळावांचे चरण लागले आहेत अशा भूमीमध्ये आपण आलेलो आहोत, सेनापती कापशीमध्ये. तर या ठिकाणी आता मी जे उभारलो आहे या ठिकाणी माझ्या बागेत तुम्ही बघताय आता सध्या काळं रान आहे. या रानामध्ये या इथेच अशी घटना घडलेली आहे जे तुम्ही बघितलं असाल किंवा ऐकलं असाल, तर ती मला आज प्रत्यक्ष बघायला मिळालेली आहे. तर या ठिकाणी बाळावांनी रिंगण मारलं होतं सत्यवाईला. सत्यवाईच्या म्हणजे ज्यावेळी त्यांना गर्भपात झाला, जो गर्भपात झालेला तो जो क्षण आहे ती ह्या इथंच हीच जी जागा आहे, ती हीच जी जमीन आहे, ही साक्षीदार जमीन आहे की जिथं जे बाळावांची पत्नी म्हणजे माता सत्यवाईचं जे गर्भपात झाला होता तो क्षण या धरतीनं बघितलेला आहे. त्या जागेला आपण आलेलो आहे. ही जागा तिथं आहे ज्या ठिकाणी बाळावांनी रिंगण मारलं होतं सत्यवाईला की रिंगणातून बाहेर येऊ नको, धोका जीवाला म्हणून. तर त्या जागेला आपण आता आलो आहोत. आणि माझ्याबरोबर किंवा या जागेची माहिती सांगण्यासाठी आज माझ्याबरोबर आहेत, तुम्हाला दाखवतो मित्रांनो एकदा, माझ्या बरोबर आहेत गोविंद पाटील गुरुजी मेतके येथून, त्यानंतर बाळावांचे सगळ्यात जुने सवंगडी, बाळावांच्याबरोबर जास्त वेळ घालवलेले आपले कामतीमामा, श्री कामतीमामा त्यांच्या त्याच्याबरोबरच आहेत. तर कामतीमामा यांच्याबरोबर आहेत श्री काकासाहेब कोरे जे सेनापती कापशी येथीलच आहेत. त्याच्यानंतर आहेत लक्ष्मण पवार, हे पण आहेत सेनापती कापशी येथूनच. आणि आपले प्रकाश सर मेतकेतून, ज्यांनी आपल्याला इथे आज इथं आणलेलं आहे आणि हा प्रसंग आपल्याला बघायला मिळालेला आहे. तर आता आपण जाणून घेऊया या क्षणाची आणि या जागेबद्दल संपूर्ण माहिती. सर्वप्रथम आपण तर आत्ता आपण लक्ष्मणराव पवार यांच्याकडून ही माहिती जाणून घेऊया, कारण ही जी जागा आहे
या जागेच्या भोवती जे रान दिसते सध्या तुम्हाला मित्रांनो, त्या रान यांचंच आहे आणि ह्या रानामध्येच शेजारचं रान यांचंच आहे आणि ह्या रानावरील ह्यांच्या वडिलांनी ह्यांना संपूर्ण माहिती सांगितलेली आहे, तीच यांच्या तोंडून पुन्हा आपण एकदा ऐकून घेणार आहोत. तर लक्ष्मीदादा, या जागेबद्दल किंवा ही जी घटना घडली होती बाळवांची, तुम्हाला जी जी माहिती असेल ती तुम्ही सांगा. आता हे सत्य इथं राहायला होते इथे समोरच, बर इथं राहत असल्यावर त्यांनी इथं रिंगाण मारून दिलते, इथे रिंगणात त्यांना ते हे केलं म्हणजे रिंगण मारत बाळवांनी, त्या रिंगणात मारून तुम्ही युनिफॉर्म असं सांगितलेलं. बर मग ते बाळवांबाई तिथं होते म्हणे, बकरी सांगत राहते, बकरी तिथं बसलेली होती. बर ते खोपाय तिथं म्हणे बकरी होती. बर मग तिथून ते ही घटना घडल्यानंतर त्याने त्रिकोट आहे तिथं, त्या त्रिकोणच्या तिथं तीन जागेला, तीन जागेचे बांधाचा त्रिकोण आहे तिथे त्यांना मुलाला ते बाळाला दफन केलेलं आहे त्या ठिकाणी. मी घटना तरी साधारण किती वर्षापूर्वी घडली असेल ते फार आता त्यावेळेला. बर बर, ते अंदाज नाही. आणि घटना दिवसा घडली का रात्री घडलेले? रात्री घडलेले. आणखी काय माहिती म्हणजे त्यावेळी नेमकं काय घडलं म्हणजे सत्यवाईंनी आणि बाबा यांच्याबद्दल काय तुम्हाला नेमकं काय म्हणजे वडिलांनी वगैरे काय सांगितलं असं? बर बर, हे तुमचं यातलं रान कुठलं? तिथं आम्ही शेजारी तिथं केलेलं आहे रान केलेलं. ते तिथं आपल्या संपर्कात म्हणजे इथं बी होते रान केलेलं. बर तिथं वडिलांनी केलं ते कुंभारांचं म्हणून होते. बर पूर्वी मला आता ही जागा आपण जी उभारलोय ही सेनापती कापशी गावापासून किती लांब आहे? तीन किलोमीटर अंतरावर आहे. 3 किलोमीटर आहे. बर मग गावात आल्यावर आपल्याला असं कोण माहिती सांगू शकतं इथं आल्यावर की आपल्याला जागा बघा? कोण पण सांगू शकते? कोणीही सांगू शकणार आहे. बऱ्याच लोकांना त्याला बऱ्याच लोकांना दिले. आता ही जागा तिथं मूल आहे तिथं ते माहित नाही. 30 गुंठे 30 एकर असेल ते देणार ते त्यांना ती काय मग ती रिंगण मारलेली जागा आहे त्या जिथं त्या जिथं काय शेती चालू आहे काय केली नाही अजून? काय चालू आहे तसं पीक घेतात, भुईमुग वगैरे घेतात. ती जे भुईमुग दिसत हे तेच की पहिलं हे दिसते रिकाम आता पूर्ण दिसते हे रिकाम आहे हे तेवढं रिंगण जागा आहे. इथे काय लावत नाही त्यांनी नाही करतात की भुईमुग वगैरे होता. आता आम्ही आलो मध्ये भुईमुग होता. बर तर परत काय करत नाही दुसरे. आणि आता आपण जे उभारले या जागेत बाळवा बसवते म्हणजे आता इथं आपण हे लिंबा झाडाखाली टपणे होती म्हणा तिकडे होते म्हणजे लिंबा झाड आता आले का पहिल्यापासून? लई वर्षाचं झाड आहे. होय काय? होय हे बाबळे काय ही बाबळ आहे बर. गुरुजी तुमची पहिला पूर्ण ओळख सांगा आणि तुम्ही मामांच्या तुम्हाला काय माहिती सांगा. गोविंद दत्त पाटील हा गुरुजी हा या ठिकाणी बाळूमामाने जे रिंगण मारलं की ज्यावेळा सत्या माता ही प्रेमगिंड म्हणजे गरोदर होती बरोबर त्यावेळा ती अकोला यात्रेत जाण्याची तिची कल्पना होती. पण बाळूमामांचं म्हणणं मत होतं की तुम्ही अकोल्याच्या यात्रेला जाऊ नका कारण की जे गर्भधारणा झालेलं आहे ती गर्भधारणा ही सामान्य नाही असामान्य आहे आणि ती सामान्य नसल्यामुळं की या गर्भधारणेवर बाहेरचे जे पिशाचे लोक आहेत पिशाचारी लोक आहेत शक्ती त्यांची ज्या शक्ती आहेत त्या शक्ती त्यांनी गर्भपात करण्यासाठी ज्या हा गर्भ नष्ट करण्याचा प्रयत्न ते करत होते हे अंतर्ज्ञानातून बाळूमामांना माहिती होतं. त्यामुळे त्यांनी सत्या मातेला सांगितलं होतं की तुम्ही या रिंगाण्यातून बाहेर जाऊ नका पण सत्या मातेने ते न ऐकल्यामुळं हा गर्भपात या ठिकाणी झालेला आहे. त्या ठिकाणचे रिंगण जे मारलेले हे ठिकाण आहे. या ठिकाणी थोड्याच अंतरावर या ठिकाणी जे बाळूमामाचा जो वंशज होता तो गर्भपात हे दफन केलेला आहे. बर ते हे ठिकाण आहे. हे शिवडकर यांचं शेत आहे. कुणाचं? शिवडकर. शिवडकर ओके. बर आणखी काय सांगू शकता कामती मामा? नाही तुमच्याबद्दल जास्त माहिती करायची आहे वासनी. तुमचं आणि तुम्ही बाळूमामांसंगत किती वर्ष राहिलंय? आम्ही बारका असल्यापासून 10-12 वर्ष असल्यापासून शेतापाशी बकरी बसायला आली. हा ते पहिले 1-2 दिवस मी ती माणसं बकरी ती बघून घराकडे पळून गेलो. बर दुसऱ्या दिवशी गेलो ते आणि हा इथंच मग ते कापशीच आहे इथला अर्जुना डुगान हा आणि नंद्याचा विठ्ठपटली ही दोन्ही माणसं त्यांच्याबरोबर असणार. बरोबर त्यांनी मला बघितलं ओळख होती. दोन्हीकडनं दोघं असे आली की कुणीकडे तरी जायत असतील कारण मी पहिल्या दिवशी पळून गेलो घरला. त्या अर्जुनानं काय केलं मारलं कवळ्यात आणि मामापशी नेऊन ठेवलं तुम्हाला होय. कल का आला नाही रे
तुम्हाला बघून म्हटलं कुत्रीने माणसं भ्यालो आणि घरला गेलो पडून. आज आज आता काकात न उचलून आणल्या आज काय करणार. ही बकरी कुणी राखायची रे रांड्याच्या पडून जातोस. बस बसलं हळूहळू सवय झाली. त्यावेळेपासून आम्ही या रांगेत लागलो. बर बाळवणच्या जवळ तुम्ही आता राहिला आहे जवळपास किती वर्ष राहिलो? 20-30 अजूनपर्यंत त्यावेळेपासून म्हणजे हायच की आता सुद्धा तुम्ही म्हणता नाही असं म्हणशीला. बरोबर. पण आम्हाला ती खात्रीने भेट देते हाय म्हणणार आम्ही. बरोबर. अजून बी आम्ही हाय हायच की अजून पडून जरी मला पॅरालिस झालं तर त्यातनं घट करून घेतले. ते प्रसंग मी ऐकलाय तुमच्याकडे ऐकलाय. तसंच परत हरण्या झाला सायकल पंचर काढल्या घर ते सुद्धा पळवलं बाळवांनी. हा दे म्हटलं भंडारा जरा त्या अध्यक्षाची मुलाखत घेण्यासाठी संतोष राऊतांनी नेलं. हा मुलाखत झाली गाभाऱ्यात गेला हक्कानं भंडारा मागून घेतला आदमापूरच्या होय पुजाऱ्याकडे. कारण काय बारकी माणसं जी आहेत ती उजळत आली तर बड्या लोकांनी राग येते अपमान त्यांना सहन होत नाही. बरोबर. ती पायाखाली ती राहावीत पण देवाची इच्छा झाली आणि तिने उदयाला आणलं. त्याला आमचा काय नाही बोलायचा आहे अशी आमची मामाची ओळख होत होत गलगलला बकरी आली की आम्ही जाणार. पण पहिल्या एका वर्षी काय झालं चुकलं. बकरी आलेली मला समजलं नाही लवकर. 4-8 दिवस गेले आणि मागणं मी गेलो मामा असं बसलेलं मामा पाया पडताना असं फिरलं मग मी बी असा फिरलो आणि झडकून पाया पडलो. होदरी वरपाट फिरलास तुम्ही फिरल्यावर मला फिरायचं का उघडा. बस बस म्हणले मला म्हटलं ते जाणून बुजून मी केले काय माझ्या ध्यानीमनी काही नाही. बस बस अरे आलेले कोणतरी सांगणार मला काही सांगितलं नाही समजलं मी आलो. अशी आमची संगत घडली. मग ह्या भागात असेल ते बकरी आवरणापर्यंत घालवायची परत घराकडे यायचं आणि एकादशीला यायची ही ताकीद देणार. कायमच तिकडं डोंगराच्या पलीकडे तुम्ही येऊन राहायचं नाही तिथं माणसं आहेत ती कामं करत्या. तुम्ही एकादशीला द्वादशीला खीर खायला यायचं आणि ह्या भागात आम्हाला काम लागणार. मेतके नव्हे अखंड कापशी कापशी भागात सरवाट बाबळी कुठं काय आहे चारा पाणी तोडायला तोडायला माणसं बोलवायला मास्तर शाळेत असणार. बरोबर. ते सुद्धा गाठ भेट घ्यायला यायचं. हा काय पण ह्यांचं पुतणे सरवाट त्यावेळेला चरत घ्यायचं म्हणजे समाधीनंतर सुद्धा 5-10 हजारचं सरवाट घ्यायला लागणार. म्हणजे एकाचं नव्हं 50, 5, 25 सगळ्याचं असं घ्यायचं. मग पाटील हे मला हिशेब कळत नाही याला काय करायचं. याला मी म्हटलं 10-5 नोटा सुट्ट्या द्यायच्या. सगळं दिलं 20 रुपये शिल्लक राहिलं. चालत जाऊन तिथं देऊन आलो कुठं कुशाप्पा पाटील म्हणत्या त्याला मेतक्यात. ते पैशाचा पुरवठा करणार गाठीपिठीच्या अडचण होणार. हे लोक काही शाळेत हे आठवड्याला सुट्टीला कवा तरी येणार तेव्हा मग गाठीपीठ होणार आमची यांची. मग आम्ही बकरी बसवायला कुठे जायचं बशिलो तळाचे पैसे घ्या जाव मागून. बऱ्याच वेळा म्हणजे माणूस हजर आहे आम्ही खरंच बोलतो आहे. बरोबर. तळाचे पैसे घ्या जाव आम्ही आमच्याकडे ठेवून बसत नाही. पण हिने नाही त्यावेळेला आम्हाला कायम पुरवठा कुशाप्पा पाटील. कुशाप्पा पाटील होय कमी जास्ती चारा पाणी हान गाडी दाब म्हणणार दाबणार. पण 2 रुपये ठेवून घ्यायची आमची कोत नाही. 1 रुपयातला घराकडे जाईल तर लाखो रुपये काढून घेईल. बरोबर. आणि ते आणि परत याला काय शिक्षा मिळेल ही बी काही सांगता येणार नाही. बरोबर. असं बजवलेलं आहे म्हणजे हे अग्नीचं घर आहे किती हिशोबानं वागलं पाहिजे नाहीतर सोडत नाही. सोडत नाही. नाहीतर मी हे वरपाटा राट सुरू करतो आहे सवचा सुरू करणार. पण उपायाला आला की उरपाटे फिरणार फक्त ते पाक मोकळं करते. अशी संगत चांगली घडीने अजूनपर्यंत आम्ही ह्या लेवलला येत आहे. तसंच मी सत्यवाहिनीचं बी समजलं मला. तुम्ही जे ह्याच्या आधी बी सुट्टी घेऊन गेले ते संतोष राऊत. बरोबर. तुम्ही आता आलाय होय तर हे म्हणतात लोक हे सगळं खरं आहे. पण मुख्य त्यावेळेचा माणूस इथं कोण नाही. बर. आम्ही उचली माणसं. बर. पण म्हणतात हे खरं आहे पण सत्यवाद आईची चूक आहे मी असं आम्ही मी म्हणणारच नाही. हे पुढं होणार होतं देवाचं. ज्याला बाळत होतंय त्याला ती कळ सुचत नाही त्याला ती कळणार. आम्हाला बोलणाऱ्याला काय तिची अक्कल आहे सत्यवान ऐकलं नाही हे म्हणता येणार नाही. ती विधी लिखित होतं ते घडलं तिला कळ आवरलं नाही ती पळून जावं असं वाटलं ती काय म्हणणार ह्यातच राहा.
कसं राहील, तिला सोसाना म्हणून ते मोडलं.